कल्याण के गोदरेज हिल में MCHI कल्याण डोंबिवली यूनिट द्वारा गैरकानूनी रूप से ली गई रेरा परमिशन के विषय में विशेष जानकारी दी गई। पत्रकारों को संबोधित करते हुए पूर्व अध्यक्ष रवि पाटिल ने कहा कि घर का सपना देखने वाले एक आम गरीब आदमी को बैंक से लेकर इन जालसाज बिल्डरों ने फंसाया है। अधिकृत बिल्डिंग 3 महीनों से धक्का खा रहे हैं और फर्जी फंसाने वाले बिल्डरों को फौरन परमिशन मिल जा रही है। पाटिल ने कहा कि रेरा परमिशन रुकना नहीं चाहिए, इसके लिए हमने CM साहब से निवेदन किया है। वहीं MCHI के नवनियुक्त अध्यक्ष भरत छेड़ा ने कहा कि इसमें केवल बिल्डर ही नहीं और भी लोग शामिल हैं। उनका इशारा मनपा अधिकारियों की ओर था। छेड़ा ने सवाल उठाया कि जालसाज बिल्डरों को रेरा का ओरिजिनल सर्टिफिकेट मिला कैसे, यह गंभीर विषय है। वहीं MCHI के सचिव अरविंद वरत ने कहा कि इन घोटालेबाज बिल्डरों की वजह से हम सभी का काम रुका हुआ है। अंत में MCHI के पूर्व अध्यक्ष रवि पाटिल ने कहा कि उक्त घोटाले में शामिल सभी लोगों की जांच होनी चाहिए जिनके तार रेरा घोटाले से जुड़े हुए हैं। पत्रकार परिषद में कल्याण यूनिट के नवनियुक्त अध्यक्ष भरत छेड़ा, पूर्व अध्यक्ष रवि पाटिल, सचिव अरविंद वरक, राहुल कदम, संजय पाटिल, रोहित दीक्षित, दिनेश मेहता, विकास वीरकर एवं सुनील चव्हाण सहित तमाम विकासक मौजूद थे। महापालिकेची जबाबदारी अशी आहे की संपूर्ण देशामध्ये शहर सौंदर्यीकरण हा जो विषय सुरू आहे त्या विषयामध्ये सहभाग घेण्याचं काम संपूर्ण कल्याण डोंबिवली महापालिकेतले वेगवेगळे NGOs करत आहेत। त्याप्रमाणे आम्हीसुद्धा MCHI क्रीडाई कल्याण डोंबिवली युनिट त्याचा सहभाग म्हणून किंवा त्याचा भाग म्हणून आम्ही गेले 10 वर्षापासून, आमचं संस्था रजिस्टर 12 वर्ष झालेली आहेत, गेल्या 10 वर्षापासून महापालिकेने जे जे उपक्रम आम्हाला सांगितले आहेत त्या उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन आम्ही महापालिकेला कशा प्रकारे सहभाग नोंदवता येईल याचं काम आम्ही केलेलं आहे। आता आयुक्तांनी मागच्या 5 वर्षापासून संपूर्ण कल्याण डोंबिवलीतले जे प्रमुख रस्ते आहेत त्या रस्त्यांचं सौंदर्यीकरण करण्याची जबाबदारी KDMC ने MCHI आणि क्रीडाई या संस्थेवर दिलेली आहे। आणि प्रामाणिकपणे आमचे विकासक कमीत कमी 30 ते 35 रस्ते आहेत कल्याण डोंबिवलीतले, जे कल्याण डोंबिवली पूर्व सगळे पश्चिम टिटवाळापर्यंत रिजन्सी ग्रुप असेल, टायकून ग्रुप असेल, साई सत्यम ग्रुप असेल, शंकेश्वर ग्रुप असेल, विकास डेव्हलपर असेल, राय रेसिडेन्सी असेल, डावखर असेल, त्याच्यानंतर साकेत ग्रुप असेल, हॅप्पी होम असेल, वेगवेगळे आहेत, अजून बरेच आमचे डेव्हलपर्स आहेत की ज्या डेव्हलपर्सनी सगळे रस्ते चौक हे वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हलप करून त्या ठिकाणी झाडं लावली, झाडं वाढवली, जगवली, मोठी केली आणि संपूर्ण रस्त्याचे डिवायडरचं पेंटिंग केलं, आता शहराला नवीन एक स्पर्धेमध्ये भाग घेतला म्हणून आयुक्तांनी गेल्या 15 दिवसापूर्वी आमची बैठक घेतली आणि सांगितलं की आपण एक सौंदर्यीकरण स्पर्धेमध्ये शहराचं सौंदर्यीकरण वाढलं पाहिजे, या स्पर्धेत आपण सहभाग घेतलेला आहे तर आपल्याला पुन्हा सगळे रस्ते पेंट केले पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईटिंग झाल्या पाहिजेत, गावामध्ये कप स्टोन असतात रात्रीच्या टायमाला डिवायडरला माणसं ठोकतात तर या सगळ्या ठिकाणी लाईटिंग वगैरे सगळ्या करून सगळे चौक सुशोभीकरण करून त्याचा पालापाचोळा गवत वाढलं हे वाढलं ते सगळं काढून तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं, आमची जबाबदारी आम्ही स्वीकारली आणि आम्ही तुम्ही काम रस्त्याला पाहत असाल की सगळीकडे कलरचं काम चालू आहे, पूर्ण झाडांचं आमचं काम चालू आहे, जिथं झाडं खराब झाली ते काढून नवीन झाडं लावण्याचं काम चालू आहे, कप स्टोन लावायचं काम चालू आहे। ह्या येत्या पुढच्या 15 दिवसात तुम्हाला गावाचं पूर्णपणे एक वेगळं रूप पाहायला मिळेल ही अपेक्षा आम्ही MCHI क्रीडाईच्या वतीने करतो आणि KDMC ने दिलेली जबाबदारी आम्ही पूर्णपणे पार पाडतो। माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सायन्स सोनाबट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 67 लाखांपर्यंत सर्व करा सहित। CEN News देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।